विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर परिवार संवाद यात्रा साहेबांच्या नेतृत्वाखाली होते। आज आपण त्याच्या विट्यामध्ये त्याचं स्वागत करतो। त्या निमित्तानं आजची सभा या निमित्तानं आयोजित केलेली आहे। या सभेसाठी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडवत राज्यभर सुरू आहे, ते राज्याचे जलसंपदा मंत्री, आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय नरेंद्रराव पाटील साहेब, यापूर्वी मार्गदर्शन करून या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेलेले माननीय शेख साहेब, त्याचबरोबर माननीय वरपे साहेब, सरगर मॅडम, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आमदार सुमनताई पाटील, त्याचबरोबर माननीय अरुण अण्णा घाट, युवा नेते माननीय प्रतीक पाटील साहेब, आपला सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष माननीय अविनाश पाटील साहेब, कार्याध्यक्ष माननीय ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी, त्याचबरोबर नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, वैभव पाटील, संदीपजी मुळी, आपल्या काँग्रेस पक्षाच्या संघटनेतील जिल्हा पातळीवरती आणि तालुका पातळीवरती सगळे पदाधिकारी, आटपाडी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हनुमंतरावजी देशमुख, खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जानकर साहेब, सर्व पदाधिकारी, आमचे माननीय विनायक अण्णा पाटील, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित बंधू बंधूंनी युवक मित्र, आतापर्यंत अनेक वक्त्यांनी आपल्या पक्षाच्या संघटनेविषयी आणि राज्यभर चालू असलेल्या सर्व यात्रेविषयी माहिती दिली। आपल्या स्थानिक लेवलला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी भाषणे केली त्या सर्वांनीची या ठिकाणी आपल्या मतदारसंघासाठी काय अपेक्षित आहे, काय करावं लागेल आणि काय करणं गरजेचं आहे याबाबतची संपूर्ण इष्टभूत माहिती माननीय जयंत पाटील साहेबांना दिलेली आहे। आता या बाबतीमध्ये जास्त ओहापोह करणं माझ्या दृष्टीने बरोबर नाही। प्रश्न पालकमंत्री या नात्यानं आपलेच काय, सर्व जिल्ह्याचे प्रश्न साहेबांना माहिती आहे, राज्याचे प्रश्न साहेबांना माहिती आहे, वंचित गावांना पाणी द्यायचा प्रश्न माहिती आहे, या योजना पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये सर्व गोष्टी माहिती आहेत, उसाच्या प्रश्नाची माहिती आहे, त्यामुळे त्याची विटेकरांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित विटा फेस्टिवल 2021-22 कलाकारांनो तयारीला लागा। विटा फेस्टिवल मंच फक्त तुमच्यासाठीच। खास यात्रेनिमित्त दिनांक 24-25-26 एप्रिल रोजी डान्स, फॅशन शो, सिंगिंग, लघुनाटिका, मिस्टर मिसेस अँड मिस विटा आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम, तसेच विटा भूषण पुरस्कार सोहळा। अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर। पुनरावृत्त करण्यापेक्षा या निमित्तानं आपल्या या पक्षाच्या व्यासपीठावरील माझ्यासारखा कार्यकर्ता काय अपेक्षित करतो एवढं सांगणं मी या ठिकाणी गृहित करतो। मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब, यापूर्वी या आपल्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जो आढावा या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये या आढाव्यामध्ये विटा शहरामध्ये पक्षाची बातमी अतिशय चांगली आहे का ते सुपटण्यात येत आहे।
त्यानंतर खानापूर तालुक्यामध्ये आपण बऱ्या पद्धतीने या ठिकाणी संघटन उभा करू शकतो माननीय मुंडे साहेबांच्या आणि आमच्या सर्वांच्या समन्वयानं. आटपाडी तालुक्यामध्ये आता हनुमंतरावांनी सांगितलेल्या पद्धतीनं आपण काही गोष्टी करतोय, प्रयत्न करतोय, पण जे आपल्याला अभिप्रेत असणारं संघटन आपल्याला अजून तिथं योग्य पद्धतीनं आपल्याला उभा करता आलेलं नाही हे सर्वांना आपल्याला मान्य करावं लागेल. आणि माननीय सुमनताईंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनाखाली विसापूर सर्कलमध्ये काम करत असताना अजूनही आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये समन्वय झालेला नाही तर झालेलं नाही ही आपल्याला मान्य करावं लागेल. आज व्यासपीठावरून बोलत असताना आमचे विधानसभा आपल्या मतदारसंघाचे प्रदेशाध्यक्ष सुशांतजी देवकर आहेत, त्यांना या गोष्टी सर्वांना माहिती आहे की अजून काय गोष्टी आपल्याला पक्षाच्या पातळीवरती काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, काय गोष्टीचं संघटन पुन्हा उभा करावं लागेल. आज पक्षाने सांगितलं म्हणून आपण अनेक प्रकारचे सेलचे नेमणूक केली, अनेक पदाधिकाऱ्याची नेमणूक केली, हे सर्व करत असताना आम्हाला खानापूर तालुक्यामध्ये विटा शहरामध्ये अजून कुठेही आम्हाला या ठिकाणी अडथळा आला नाही, एकमेकाच्या समन्वयाला काम करू शकलो. पण आपल्याला अजून एक आटपाडी तालुक्यामध्ये प्रचंड काम करावं लागेल. मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मी हात जोडून विनंती करतोय की ज्या ज्या वेळेला आम्ही पुढं होतो त्यावेळेला असं समजलं जातं की यांना आमदारकी करायची आहे म्हणून मी फोडून काम करतोय. तर माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना जरा थांबा आता बाई, हो बाई जरा एकदम साहेब 2 मिनटं जरा थांबा, द्या द्या राहण्याचं द्या. बऱ्याच वेळेला आम्ही ज्या ज्या वेळेला पुढं होऊन काही गोष्टी करायला जातो तर असा सहमत असतो तुम्हा लोकांचा की यांना आमदारकीसाठी आणि आमदारकी करायची आहे म्हणून यांना या ठिकाणी पुढं होऊन काम करायचं. अनेक वेळेला पक्षाच्या व्यासपीठावर पक्षाच्या खाजगी बैठकामध्ये खाजगी आपल्या चर्चेमध्ये सांगितलं की आमदारकी म्हणून या तुम्ही या ठिकाणी संघटनेत बघू नका. आपण जर या नेत्यावरती प्रेम करत असो तर या नेत्यांची ताकद वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला जिल्ह्यामध्ये अधिक ताकदीनं उभा करायला लागतील. आपला नेता मोठा करायच्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सत्तास्थानं या पक्षाच्या पातळीवरती आपल्याला उभा करावी लागतील तर आपला नेता मोठा होतो. जयंत म्हटले ना पाटलांना ज्यावेळेला आपण एखाद्या उद्या तुमचं आमचं स्वप्न असलं पाहिजे यात सर्वात सिनियर आणि सर्वात चांगल्या प्रकारचं संघटनात्मक काम आणि राज्यामध्ये सरकारच्या पातळीवरती काम करणारा आणि पवारसाहेबांचा प्रचंड विश्वास असणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये एकमेव असेल तर आता एक जयंत पाटलांचं. अशा वेळेला उद्या प्रसंग पटला तर या राज्याचं नेतृत्व करण्याची सुद्धा जबाबदारी या निमित्तानं जयंत पाटलांच्यावरती यावी अशा प्रकारची सद्भावना करणारी आपण समोर काढली. अशा वेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना सर्व सत्तास्थानं ही मान्य साहेबांच्या नेतृत्वाच्या विचाराची असली पाहिजे ही भूमिका कार्यकर्ता. हे बघ, ब्रेनचे 4 लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो, दुसरा पॅराइटल ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते, तिसरा ओसिपिटल ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात आणि चौथा टेम्परल ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सं, पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे 4 लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. तुमची माझी असते, मला आमदारकी पाहिजे आणि कोणाला काय पाहिजे आणि कोण जिल्हा परिषद सदस्य पाहिजे वगैरे ह्या गोष्टी घाऊ नये. आपण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला ग्रामपंचायती सोसायटीपासून अगदी राज्याचे नेतृत्व करण्यापर्यंतच्या सगळ्या बाबतीत या राज्य पातळीवरच्या सुद्धा आणि जिल्हा पातळीवरच्या सुद्धा साहेबांच्या विचाराला साजेशा आपल्याला करण्यामध्ये योग्य ते संघटन उभा करण्यामध्ये आपण यशस्वी होतो का हा माझा तुमच्या मोठा प्रश्न असला पाहिजे. आम्ही पुढं होऊन करतो मग तुम्हाला आमदारकी पाहिजे, ह्याला पुढं होऊन करायचं, त्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे,
ही बाब तुमच्या आमच्यामध्ये पक्षीय पातळीवरती आस्था उपयोगाची नाही, ती मला या ठिकाणी मुद्दाम सुचवा. आणि ज्या ज्या आठवणीकरांना मला मुद्दाम सुचवावं लागेल ही लोकांना काढा पहिला. कुणाला आमच्या सरकारला कोणा तरी आमदार व्हायचं आणि लोकांना काढा. आपलं संघटन आपल्याला मजबूत करता आला पाहिजे. आठवाडी तालुका पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती सर्व सत्तास्थाने राबवणारा तो या ठिकाणी आठवाडी तालुका असला पाहिजे. ही भूमिका आपल्याला या काळामध्ये पुढच्या काळामध्ये राबवावी लागते. आम्ही आमच्या एकदा ऍडजस्ट करून घेतलं पूर्णपणे. माझं पुढे सरपंच आम्ही तयारी ठेवली प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी जाऊन अशा प्रकारचे बाबा आमच्या असं आमचं तसं आहे मी यासाठी केलं मी तेवढ्यासाठी नाही. संघटनात्मक कामाची आपल्याला या गोष्टी करत असताना माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती राहील जिल्ह्यातल्या सगळ्या की राज्याचं नेतृत्व करणारे कॅपॅसिटी असणारे एकमेव नेतृत्व हे जयंत पाटलाच्या माध्यमातून आपण स्वीकारलेलं आहे. त्याला बघूया एक नंबरला साहेबांना पावं ही भूमिका ठेवून तुमचं आमचं काम असलं पाहिजे. कोण करतो एवढं मला सांगा. आज पूर्ण राज्यामध्ये पायाला भिंगरी बांधून पूर्ण मतदारसंघा प्रत्येक मतदारसंघामध्ये जाणं पक्ष संघटनेचा आढावा घेणं पक्ष संघटनेला मजबूत करण्यासाठी सूचना करणं एवढं काम मला तरी वाटतंय आत्तापर्यंत या राष्ट्रवादीच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नव्हे कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही प्रदेशाध्यक्षानं आत्तापर्यंत पक्ष बांधण्याचं पक्ष संघटनेचं इतकं मोठं काम कोणीही केलेलं नसावं असं माझं ठाम वाटतं. इतकं काम साहेबांच्या माध्यमातून हा तुम्ही केलं सुद्धा पक्षाच्या संकट काळामध्ये पक्षाचं नेतृत्व कोण घेत नसताना स्वतः पुढं होऊन पक्षाचं अध्यक्षपद घेतलं आणि बघता बघता या राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यापासून आज काँग्रेस आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये एक नंबर करण्यापर्यंतची मजल आणि आपल्या या ठिकाणी नेतृत्व कोणाला साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या समोर करून दाखवलेले त्या साहेबांचं कौतुक करावं थोडं थोडंच आहे. तुमच्या नामचा वाद तुमच्या आमच्यामध्ये असणारे काही मतभेद काही वैचारिक संघर्ष यासाठी साहेबांनी वेळ द्यावा हे आपण या ठिकाणी कधी गृहीत धरू नये. तुमचं आमचं कर्तव्य राहतं या निमित्तानं साहेबांना राज्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या सुविधा या निमित्तानं त्यांना जिल्ह्यामध्ये कुठेही त्रास होऊ नये संपूर्ण जिल्हा एकमुखी साहेबांच्या मागे अशा प्रकारची वातावरण निर्मिती करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आणि त्याच्यासाठी आमदारकी अजून लांब आहे. त्यावेळेला हॉईस्ती होईल काय घटना घडायच्या घडतील व्हायचे होते आणि शेवटी मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की बदल वगैरे सगळं नशिबाचं काम आहे पावसाळ्यात पडणे किती वेळा तुम्हाला कधी का केलं. आज आपल्याला समोर काही आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती या निमित्तानं साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आली पाहिजे हे ध्येय तुमच्या माझ्यासमोर आज असलं पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने तुमची आमची वाटचाल असते. ते राहते बाजूला वैभव पटलानं सरोजी पटलानं माईक घेतलं की तुमचं लक्ष म्हणजे ह्यांना आमदार व्हायचं पुढं होऊन इतकं मन तुम्ही हलकं का दाखवत याच्यात मला काही कळलं नाही. आठवणीकरांबद्दल प्रॉपर बोलतो मला बोर्ड करतोय आपलं तुम्हाला नाही बोलत सर्व लोकांना या ठिकाणी त्या बाबतीमध्ये सूचना द्यायचा प्रयत्न प्रत्येक जण राजकारण करत असतो हो स्वतःच्या साठी स्वतः करता करत असतो व्यासपीठ जर हवं असतं तर तुम्हाला पण पक्षाबरोबर येत असतो. असं कोण एखादं कार्य करता येईल काय नाही मला काय नको सत्तेचं काय नको संघटनेचं काय नको फक्त जेल पडतापर्यंत जेल करण्यासाठी माझे बदल काय असेल ते घरदार नको आणि काम करतो तिथे जर मन वर खराब म्हणून हे व्यासपीठ आहे या व्यासपीठाचा उपयोग होत असताना त्याच्यामधला अंतिम उद्देश आपल्या नेतृत्वाला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी देण्यासाठी या निमित्तानं आपण किती योगदान देतो हे तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी हे पक्ष पाठवण्यासाठी वापरता पाहिजे या मतदारांनी. आज राज्यामध्ये काम करत असताना आज जयंत पाटलांच्याकडे संपूर्ण सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय. आता चिंता करू नका आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर अल्टरनेटर सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे
विटातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड विटा. एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपण अपेक्षित करतो. अर्थात आमच्या पक्षीय पातळीवरती काही निर्णय व्हायच ते होतील, परंतु राज्याचं नेतृत्व करण्याची कॅपॅसिटी असणाऱ्या आपल्या पक्षातल्या काही 4-2 माणसामध्ये अग्रगण्य आपल्याला जयंत पाटलाचं नाव घ्यावं लागेल, तुम्ही मान्यच करावं. अशा वेळेला आपल्या जिल्ह्यामधून पूर्ण एक मोठी ताकद एकवटून त्यांच्या पाठीशी उभा करण्याची भूमिका तुमच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांची असली पाहिजे. ते सगळं संघटनेमध्ये त्यांना या निमित्तानं वेळ देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्यांना राबवून घ्यायचं नाही. किंबहुना तुम्ही राज्याचं नेतृत्व करत असताना सांगली जिल्हा पूर्णपणे तुमच्या ताकदीनिशी तुमच्या पाठीमागे जाईल, ही भूमिका तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांची असली पाहिजे. एवढे या निमित्तानं साहेब. आता दुसरी गोष्ट राहते, या पक्षीय पातळीवरती आपण काम करत असताना राज्यामध्ये काय चाललं या बाबतीमध्ये माझ्यासारख्या संवेदनशील कार्यकर्ता त्या मानानं थोडासा संभ्रम अवस्थे एवढ्यासाठी आहे की एका बाजूला या 2 वर्षाच्या काळामध्ये कोविडच्या संकटातून आपण राज्य बाहेर घेत असताना हळूहळू अर्थकारणाच्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना या 6-10 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये एकंदरीत राजकारणाचा दर्जा इतका खालच्या लेवलला गेलेला आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा हे खरोखर राजकारण इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतं हे मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. आमच्या राज्याच्या देशाचं नेतृत्व करण्याची कॅपॅसिटी असणाऱ्या आमच्या पक्षांचे अध्यक्ष माननीय खासदार शरद पवार साहेबांच्या घरावरती एसटी कामगारासारख्या लोकांनी जाऊन या ठिकाणी चप्पल फेर करावी, दगड फेर करावी, इतकं ह्या भारताची आणि आपली संस्कृती इतकी खालच्या दर्जाने गेली पाहू खरोखर आत्मचिंतन करण्यासारखा विषय. इतकं होऊ शकतं का? आत्तापर्यंत या देशाच्या राजकारणाचा बारकाने जर आपण अभ्यास केला तर राजकीय मतभेद कितीही असू दे पण इतक्या खालच्या लेवलला जाऊन या ठिकाणी राजकारण कधीही घडलेलं नाही, म्हणून माझ्या तरी वाचण्यात आलेलं नाही. मला या ठिकाणी आपल्याला मुद्दाम सांगावं लागेल. सहज सर मी या ठिकाणी आपल्याला यशवंतराव साहेबांच्या प्रत्येकाचा किस्सा सांगू इच्छितो. दोघांचं एकामेकाबरोबर टीकास्त्र चालू असताना एका सभेमध्ये प्रख अत्रे सहज बोलून गेले. यशवंतराव साहेबांना त्यांनी निपुत्रिक म्हणून उल्लेख केला. चव्हाण साहेबांना मुलं बाळा निपुत्रिक चव्हाण असा सहज उल्लेख झाला. या एका शब्दाचा चव्हाण साहेबांच्या मंडळामध्ये अक्षरशः इतका त्रास झाला की त्यांनी सहज यात्रेला सांगतात की तुम्ही निपुत्रिक नव्हते, मला दिवस गेले असताना माझा गर्भपात झाला, त्या गर्भपातामध्ये कोणा डॉक्टरने सांगितलं की तुम्ही कधीसुद्धा कोणा आई होणार निपुण होते. हे ज्या वेळेला त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या त्या आत्रेंच्या कानावरती गेल्या, त्यावेळेला आत्रेने दुसऱ्या दिवशी चव्हाण साहेबांना निरोप दिला, साहेब मी तुमच्या घरी येणार आहे, तुमच्या पत्नी म्हणजे आता असलेल्या त्या माऊलीला मला नमस्कार करायचा आहे, त्यांची मला माफी मागायची आहे, माझ्या तोंडाने अनाहूतपणे हा शब्द लिहिलेला आहे त्याबद्दल मला दिलेली व्यक्त करायची आहे. आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं येऊ सगळं घर तुमचंच आहे. आणि प्रत्येकाने स्वतः त्यांच्या घरामध्ये गेले त्याने वहिनींना नमस्कार करून त्यांनी सांगितलं की माझ्या हातून अनावधाना निघून झालेली आहे, मी असं करू म्हणाला का? हे संस्कृतीचं राज्यकारण, हे राजकारण आपल्या या महाराष्ट्रामध्ये आज ह्याच परिस्थितीमध्ये येऊन थांबलेलं आहे. या राजकारणामध्ये एकमेकाची नंतरं काढण्याबरोबर अगदी खालच्या थरापर्यंत जाऊन हे सगळं आता चाललेलं आहे. या गोष्टीमुळं कदाचित माझ्यासारखा कार्यकर्ता उद्विग्न झाला तर त्याचा आश्चर्य वाटण्यासारखं नाही. परंतु मी या ठिकाणी आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर मी आपल्या पक्षाच्या नेतृत्वांना या निमित्तानं मी सूचित करू इच्छितो. माझ्या कदाचित लायकी नसताना सुद्धा जग हाती चले आपले चार मोठे मोठे हजार, मला असं वाटतं की आपल्या पक्षानं आपल्या पद्धतीनं संघटनेचं काम राज्यभर उभा करावं. आपल्या पक्षावरती आणि नेत्यांच्या वरती कुणी कसल्याही प्रकारची गरज उघडली तर त्याला खालच्या पातळीवरती जाऊन कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर न देता आम्ही सुद्धा एक जबाबदार कार्यकर्ते आहोत. या राज्याचं नेतृत्व करण्याच्या या निमित्ताने या ठिकाणी असणारे आमचे कॅपॅसिटी नाही त्या गोष्टीसाठी खर्च करणार नाही अशा प्रकारचा संदेश कार्यकर्त्यापर्यंत आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये केलं जावं हे पक्षाच्या व्यासपीठ आम्ही आपल्याला सूचित करू इच्छितो. मी या ठिकाणी पुन्हा शब्द आपल्याला नम्रतेची विनंती करतो.
सुमनताई असतील किंवा आमचे आठपटके अब्दुल तो मुसळे असतील. एकदा साहेब तुमचं नेतृत्व स्वीकारलं तर आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहोत. आम्हाला काय देणार आहात आपण, काय मिळणार आहे ते आम्हाला माहीत नाही. आम्ही तुमच्याबरोबर आल्यानंतर सुद्धा अनेक वेळेला अनेक तडाखे खाते होते, 100% खाते करून आम्ही नाउमेद होणारी माणसं नाही. ते नाउमेद एवढ्यासाठी मी सांगतोय की राज्यामध्ये सत्तेमध्ये असताना आपण सगळ्यात प्रमुख अशा पद्धतीने आपली भूमिका या ठिकाणी असताना सुद्धा आज अनेक वेळेला काम करताना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची उचलना केली जाते, तरीसुद्धा आम्ही पूर्णपणे साहेब पूर्णपणे आपण या ठिकाणी सांगितलेल्या प्रत्येक कामाला प्रामाणिकपणानं योगदान देण्याचा निर्णय केलेला असल्यामुळं तुमच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही इतकी या ठिकाणी भूमिका आपल्यासमोर व्यक्त करतो. आज संवाद यात्रे साहेब आपण उशीर आलात, जवळजवळ 500 तरुणांनी काढलेली रॅली, अतिशय डोळ्याचं पारणं काढलेली रॅली होती. आपल्या पाच आपण पहिल्या असतं बरं झालं असतं, योगानं बरं वाटलं असतं तरी, परंतु आज त्या निमित्तानं कसे ना, पण या संघटनेला एक बळ देण्याच्या निमित्तानं या निमित्तानं रॅली आपण आयोजित केलं. अतिशय चांगल्या पद्धतीची रॅली झाली. आज बऱ्यापैकी कार्यकर्ते उपस्थित होते, हे सर्वच कार्यकर्ते आटपाडी तालुक्यातून आले, सर्व कार्यकर्ते खानापूर तालुका गेटा आणि विसापूर सरकार सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा या निमित्ताने संकल्प करू की आपण कुणाबद्दल आपल्या पक्षामधल्या कुणाबद्दलच आपण या निमित्ताने आपण वेगळ्या प्रकारचं मत व्यक्त नाही, कुणाच्या कार्यक्षमतेबद्दल आपल्याला काही शंका नाही, परंतु ज्यावेळेला आपण काम करतो एका पक्षाचं आणि एका जिल्ह्यामधून आपलं नेतृत्व यावेळेला राज्यावरती आपण काम करण्यासाठी पाठवतो आणि त्या माणसाची तशा प्रकारची जर कार्यक्षमता असेल, कार्यपद्धती असेल, तर त्या माणसाला बळ देण्याचं काम करणं आहे तुमचं आमचं कर्तव्य राहतं. अशा वेळेला तुमचा आमचा संपर्क असणार, संकल्प असला पाहिजे की माझ्या जयंत पाटील साहेबांना जोपर्यंत राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ राहणार नाही, आणि त्या दृष्टीनं तुमचं आमचं संघटन कार्यरत ठेवलं पाहिजे. इतका संकल्प या निमित्तानं करूया, अशा प्रकारची सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि साहेबांचं या ठिकाणी सुमनताई पाटील यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.